नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल कॉलेज गुरुमध्ये। तर मित्रांनो, याआधी मी एक व्हिडिओ टाकला होता, ज्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला COPचं कट ऑफ मागच्या वर्षीच्या नुसार सांगितलं होतं। त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की तुम्ही तुमच्या स्वतःची कॉलेज लिस्ट कशी बनवू शकता। मित्रांनो, तुमच्या स्क्रीनवर जी PDF दिसत आहे ती PDF आहे मागच्या वर्षीच्या CAP Round 1 कट ऑफ। तर मित्रांनो, ह्या PDFवर तुम्ही तुमची स्वतःची कॉलेज लिस्ट बनवू शकता, जे की तुम्ही बाहेर कोणतेही काउन्सिलिंग न घेता तुम्ही स्वतःची तुमची कॉलेज लिस्ट बनवून जशी तशी जे CAP Round 1 प्रेफरन्स लिस्ट असेल त्यामध्ये यूज करू शकता। यासाठी तुम्हाला कोणत्याही काउन्सिलरला 1 रुपया देण्याची गरज नाही। तर मित्रांनो, आपण बघू ह्या PDFचा यूज करून तुम्ही तुमची स्वतःची कॉलेज प्रेफरन्स लिस्ट कशी बनवू शकता। मित्रांनो, तुम्हाला मी एक कॉलेज दाखवतो। तर मित्रांनो, मागच्या वेळेस आपण COPचा कट ऑफ बघितला होता, ह्या वेळेस आपण VGTI चा कट ऑफ बघतो। बघता तुम्हाला तुमची कॉलेजची प्रेफरन्स लिस्ट कशी बनवायची आहे तेही मी तुम्हाला सांगतो। तर मित्रांनो, हे जे कॉलेज आहे हे आहे VGTI माटुंगा, हे गव्हर्नमेंट ऑटोनॉमस कॉलेज आहे। तर मित्रांनो, इथे तुम्ही बघू शकतात, इथं GO पण ते लास्ट EWS पर्यंतचे सर्व कास्टचे कट ऑफ आहे। तर मित्रांनो, ही जेव्हा तुम्ही PDF बघता तेव्हा तुम्ही कन्फ्युजन होतात की नेमकी आम्ही कट ऑफ कशानुसार बघायचं। तर मित्रांनो, सध्या तुमचे पर्सेंटाईल आले आहेत, तर जे खाली ब्रॅकेटमध्ये दिलेले असतात ते तुमचे पर्सेंटाईल असतात। जे संपोज सिव्हिल इंजिनिअरिंगचं लास्ट इयरचं GO पण कट ऑफ होतं 97.84। तर मित्रांनो, अजून तुमच्यापर्यंत तुमच्या रँक आलेले नाही आहेत पण तुम्हाला तुमचे पर्सेंटाईल कळले आहेत, तर सध्या तुम्ही तुमच्या पर्सेंटाईलनुसार तुमची कॉलेज लिस्ट बनवून ठेवू शकतात। आणि नंतर जेव्हा तुमची रँक येतील तेव्हा त्या रँकनुसारसुद्धा तुम्ही तुमची कॉलेज लिस्ट बनवू शकतात। तर त्यानुसारच तुम्हाला मी तुमची कॉलेज लिस्ट कशी बनवायची हे तुम्हाला मी सांगणार आहे। इथं तसंच कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचं पण कट ऑफ दिलेलं आहे, जसं की GO पण आहे 99.94 आणि रँक राहणार आहे 99, आणि IT जे आहे ते कट ऑफ आहे 99.87 आणि GO पण रँक राहणार आहे 243। मित्रांनो, याचप्रमाणे तुम्ही जर बघितलं इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचं पण जर कट ऑफ तुम्ही बघितलं, इथं ते आहे 99.35 आणि रँक आहे 1566। तसं तुम्ही सेम खाली गेले तर ANTCचं कट ऑफ जर बघितलं ते कट ऑफ आहे 99.69 आणि रँक आहे 669। तसंच इलेक्ट्रॉनिक्सचं बी कट ऑफ जर तुम्ही बघितलं तर इथं आहे कट ऑफ 99.51 आणि रँक आहे 1136। तसंच तुम्ही इथं मेकॅनिकलचं जरी बघितलं तर कट ऑफ जे आहे ते 99.11 आहे आणि रँक जी आहे ते आहे 2200। तसंच मित्रांनो, नंतर प्रोडक्शन इंजिनिअरिंग सँडविच जे की VGTI आहे याचं पर्सेंटेल आहे 97.51 आणि रँक आहे 6446। तसंच तुम्ही जर बघितलं शेवटी टेक्सटाईल, इथं त्याचा पर्सेंटाईल गेलेला आहे 99.58 आणि रँक आहे 13802। याप्रमाणे इथं तुम्हाला प्रत्येक कास्ट वाईज तुम्ही इथं कट ऑफ चेक करू शकतात आणि ह्या कट ऑफनुसार तुम्ही तुमची कॉलेज लिस्ट बनवू शकतात। तर आता मी तुम्हाला दाखवतो तुम्ही तुमची कॉलेज लिस्ट कशी एक्सेलमध्ये बनवू शकतात। तर मी एक डेमो एक्सेल लिस्ट तयार केली आहे, ती एक्सेल लिस्ट तुम्हाला मी दाखवतो। जर मित्रांनो तुमच्याकडे कोणताही साधा फोन असेल तर त्या फोनमध्ये एक्सेल असतात, तर त्या एक्सेलचा यूज करून तुम्ही तुमची स्वतःची कॉलेज लिस्ट कशी बनवू शकतात हे तुम्हाला मी इथं सांगणार आहे। तर मित्रांनो, तुम्हाला साधारणतः किती कॉलम करायचे आहेत? एक कॉलेज कोडचा कॉलम, जो की तुम्हाला जेव्हा तुम्ही प्रेफरन्स लिस्ट भरतात त्यावेळेस तुम्हाला तो उपयोगी पडतो। नंतर कॉलेजचं नाव, नंतर त्या कॉलेजचा स्टेटस काय आहे, नंतर त्या कॉलेजची ब्रँच, त्या ब्रँच कोड, हा पण तुम्हाला जेव्हा तुम्ही कॉलेजची लिस्ट तयार करतात प्रेफरन्स लिस्ट त्यावेळेस तुम्हाला हा उपयोगी पडतो CAP Round 1 प्रेफरन्स भरताना। नंतर इथं मी सध्या दोनच कार्ड घेतले आहेत, GO पण आणि त्यातली पण लेडीज ओपन। GO पण म्हणजे फक्त जनरल ओपन, इथं तुम्ही बॉईज आणि गर्ल्स दोन्ही ॲडमिशन घेऊ शकतात। आणि जे L ओपन सीट आहे तिथं फक्त लेडीजचं सीट असतं, त्यामध्ये इथं लेडीजच सीट घेऊ शकतात। तर मित्रांनो, तुम्हाला काय करायचं आहे, कोणतं एक कॉलेज घेतलं, समजा तुम्ही त्या PDFमध्ये गेले, जसं तुम्हाला मी आता ती PDF रीड करून दाखवली, ज्यात की दिलेलं असतं कॉलेज, तिथं पर्सेंटेज दिलेलं असतं। तसं आता पहिलं कॉलेज घेतलं, इथं मी अमरावती घेतलेलं आहे, तिथं गव्हर्नमेंट स्टेटस जे आहे, त्याचं स्टेटस जे आहे ते गव्हर्नमेंट ऑटोनॉमस आहे। तिथली जी ब्रँच आहे कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, त्याचा ब्रँच कोड दिलेला आहे। आणि इथं तुम्ही GO पण कट ऑफ बघू शकतात, जी लिहिलं आहे ती रँक आहे, GO पण जी रँक दिली आहे ती आहे 6839, त्याचं पर्सेंटेज दिलं आहे। तसंच L ओपनचं दिलेलं आहे आणि त्याच्या पुढं L ओपनचं पर्सेंटेज पण दिलं आहे। जसं मी तुम्हाला आत्ता VGTI सांगितलं, तर इथं मी VGTI पण घेतलं आहे, मी सध्या फक्त हे CS आणि IT तयार केलं आहे। इथं तुम्ही बघू शकतात VGTI VGTI कोड, VGTI ब्रँच, कॉम्प्युटर इंजिनिअरिंग, IT, परत त्याचं पर्सेंटाईल,
रँक ह्या दोन्ही इथं आपण दिलेल्या आहेत. नंतर याचा तुम्ही उपयोग कसं करू शकतात, तर मित्रांनो हे तुम्ही सगळं फिल केलं जेव्हा तुमचे तुम्हाला आता तुमचे पर्सेंटेल आले आहेत, तुम्ही इथं फिल्टर ॲप्लाय करू शकतात. इथं जर तुम्ही गेले इथं तुम्हाला खाली फिल्टर ऑप्शन असतो, ह्या फिल्टरवर ॲप्लाय केलं, सॉर्ट असेंडिंग सॉर्ट डिसेंडिंग. जर तुम्ही जर सॉर्ट असेंडिंग केलं तर बघा कमीत जे सगळ्यात कमी पर्सेंटेल आहे 78.33 त्या पर्सेंटेलला कोणतं कॉलेज भेटू शकतं तुम्हाला, जी एस मंडल महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी औरंगाबाद, हे पण एक अनएडेड ऑटोनॉमस कॉलेज आहे. इथली तुम्हाला कोणती ब्रँच भेटू शकते, ए आय अँड डेटा सायन्स. असं तुम्ही स्वतःची कॉलेज लिस्ट तुम्ही स्वतः बनवू शकता. हे एक प्रकारे ॲक्युरेसी याची 70-80% राहते. तुम्ही कोणतंही काउन्सिलिंग लावलं तर काउन्सलर पण याच प्रकारे तुमची कॉलेज लिस्ट तयार करतात शक्यतो. थोडं फक्त नंतर तुम्हाला जे कॉलेज भेटतं आहे त्या कॉलेजचा तुम्ही पर्सनल थोडा रिसर्च करू शकतात इंटरनेटवर, यूट्यूबवर, कुठं पण त्या कॉलेजचं प्लेसमेंट वगैरे. जर तुम्हाला त्या कॉलेजविषयी काही डाऊट असतील तर तुम्ही आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करून तिथं पण आम्हाला विचारू शकतात. आपल्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करू शकतात.